उद्या आमदार अपात्रतेबाबत सुनावणी होणार आहे आणि आपल्यासोबत त्या विषयावर बोलण्यासाठी आमदार संजय शिरसाठ आहेत. सर, उद्या सुनावणी आहे, 54 आमदारांना नोटीसही देण्यात आल्या आहेत की सुनावणीसाठी हजर राहा, परंतु उद्धव ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांना अजून नोटीस दिली नाहीत, नोटीस देण्याची शक्यता आहे, आपण काय सांगाल? नाही, उद्या जी सुनावणी होणार आहे, मागच्या वेळेला विधानसभा अध्यक्षाकडे जी आमची सुनावणी झाली होती आणि काही कागदपत्र जे विरोधी पक्ष जे उठाबा गटाच्या लोकांनी आम्हाला द्यायचे होते ते कदाचित दिले असावेत, आणखीन ते आमच्यापर्यंत पोहोचले जरी नसले तरी त्या संदर्भात उद्या आमची सुनावणी विधानसभा अध्यक्षांनी ठरवलेली आहे. या सुनावणीला दोन्ही पक्षाचे आमच्यातर्फेही आणि उठाबा गटातर्फेही वकील हे आर्ग्युमेंट करणार आहेत आणि आम्ही आमदार त्या सुनावणीच्या वेळी उपस्थित राहणार आहोत. सुनावणीमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा होईल हे आता सांगता जरी येणार नसलं तरी अपात्रतेबद्दल ही पहिली स्टेज आहे. एक नंबरची रीट, दोन नंबरची रीट, तीन नंबरची रीट अशा जवळपास ज्या 50-54 रीट्स आहेत त्यांच्यावर यांना आता हिअरिंग घेणं गरजेचं आहे. त्याच्यावर दोन्ही वकिलांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे आणि ते ऐकल्यानंतरचा निर्णय, म्हणजे याला जवळपास भरपूर असा कालावधी लागेल असं माझं मत आहे. ही प्रोसेसचा भाग आहे, हा जाणून बुजून करण्यासारखा भाग नाही तर हा प्रोसेसचा भाग आहे. एका रीटवर दोन्ही साईडचे वकील किती वेळ बोलतील हे आपण ठरवू शकत नाही. कायदेशीर पेच काय निर्माण होईल हे आपण ठरवू शकत नाही. म्हणून अशा ह्या सगळ्या ज्या घटना आहेत या घटनेला विधानसभा अध्यक्षांनीसुद्धा सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन असल्यामुळं गांभीर्याने घेतलेलं आहे. म्हणून आम्हालासुद्धा अपेक्षा आहे की याचा निर्णय लवकर लागला पाहिजे, परंतु त्यांना असलेला पुरेसा वेळ, जे विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं आहे की मी घाई करणार नाही पण निश्चित लांबवण्याची माझी मानसिकता नाही, तर त्या पद्धतीने सुनावणी होईल असं माझं अपेक्षा आहे. श्रीकडे राहुल गांधी भाजपविरोधात बोलतात, इंडिया आघाडी 2024 भाजपविरुद्ध लढणार आहे, तर दुसरीकडे शरद पवार आणि अदानी भेट घेतात, आपण या भेटीकडे कसं बघतात? बघा, राहुल गांधी हा विषय वेगळा आहे. राहुल गांधी हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत असतात आणि तो नॅशनल पक्ष असल्यामुळं त्यांना त्यांची भूमिका मांडणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीने ते निवडणूक लढवणार आहे. परंतु शरद पवार साहेब कुणाबरोबर युती करतील, कधी कोणत्या पक्षात जातील याबद्दल कोणीही गॅरंटी घेऊ शकत नाही. आज ते इंडिया आघाडीत दिसतील तर उद्या दुसरीकडे दिसतील, परदेशी अकेला चलोची भूमिकेत असतील. म्हणून शरद पवारांच्या राजकारणावर किंवा शरद पवारांनी केलेल्या स्टेटमेंटवर कोणीही विश्वास ठेवत नाही, ही सत्यता आहे. म्हणून त्यांनी अदानीची भेट घेणे किंवा आणखीन उद्या मोदींची भेट घेणे, सुप्रिया घेते ना, मोदींची भेट घेते ती पण, परंतु याच्यातून ऐन वेळेला काय पवित्रा घ्यावा किंवा राजकारण कसं करावं हे फक्त शरद पवारचं तेच जाणू शकतात. म्हणून शरद पवारावर या राजकारणामध्ये पूर्ण भरोसा ठेवणारा व्यक्ती महाराष्ट्रात नाही. अजित पवार काल असं म्हटले की माझ्याकडे अर्थखाता आहे परंतु मला झुकतं माप भेटतं, पुढे अर्थमंत्री असेल किंवा नसेल असं एक खंत व्यक्त केली आहे त्यांनी. नाही, बरोबर आहे ना, कोणत्याही पदावर असलेला माणूस हा कायमस्वरूपी त्या पदावर राहील असं नसतंच. मग तो देशाचा पंतप्रधान असो का गावचा सरपंच असो, म्हणून जोपर्यंत त्या पदावर आहे त्या पदाला न्याय द्यायची भूमिका ही सरावची असली पाहिजे, त्या अनुषंगाने अजित पवारांनी वापरलेलं ते वाक्य आहे. म्हणून आज ते इतरांनासुद्धा, त्यांना जे झुकतं माप मिळालं त्याचा फायदा ते इतरांनासुद्धा झुकतं माप देण्यात करतायत आणि हे मला वाटतं हे त्यांची प्लस बाजू आहे, नेतृत्वाचे हे गुण आहेत. म्हणून अजितदादा काम करताना सडतोडपणे, बिंदासपणे आणि योग्य ते काम करतात ही त्यांची जी ख्याती आहे, त्या पद्धतीने आज त्यांचं कामकाज चालू आहे त्याचा आम्हाला आनंद आहे. नागपूरला जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्याला कुठेतरी राजकारणी जबाबदार आहेत असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं की सिमेंटकरण किंवा झाडे तोडणे आणि नवीन नवीन मोठाले उद्योग दाखवणे याच्यामुळे हवामानात बदल होत आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. हे काल झालं आहे का? काल झालेलं आहे सिमेंटकरण का परवा झालेलं आहे? अहो, आदित्य ठाकरेला आणखीन पर्यावरण काय हे विषय थोडा समजून घ्यायला पाहिजे. तो तर उद्या हाही आरोप करायला बसला की काल जाणून बुजून पाऊस पडत नव्हता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पाऊस पडायला सांगितलं, नसा त्यांना ईडीची धमकी दिली असेल. असं नसतं, जे निसर्गाचा जो काय फ्लो असतो तो त्यांच्या पद्धतीने येतो. निसर्गावर कुणाचा कंट्रोल नाही आहे. निश्चित झाडं वाचली पाहिजेत, झाडं जगली पाहिजेत आणि झाडाचं आणखीन किती झाडं लावता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. परंतु टीका करतानासुद्धा हा बॅलन्स राखला पाहिजे की या शहराचं डेव्हलपमेंटसुद्धा झालं पाहिजे. तुमच्या मातोश्रीसमोरचे झाडं तोडून तुम्ही जर तिथं वॉकिंग ट्रॅक करत असाल त्यावेळेला तुम्हाला पर्यावरण दिसत नाही.
त्यावेळेला तुम्हाला झाडाची महत्त्व कळत नाही, परंतु एखादा मेट्रो लाईन जात असेल किंवा एखादा रस्ता बनत असेल त्या टायमाला पर्यावरण दिसतं. ही दुप्पट्टी भूमिका जी वापरत आहेत ही लोकांच्या लक्षात आलेली आहे. धन्यवाद. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, कॅमेरामन अमित आढेसह, संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.